शिराळा येथे परंपरेप्रमाणे जिवंत नागाऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर बाहेरील भाविक आणि यात्रेकरूंना गावात येण्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिराळकर जिवंत नागाऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणार आहेत. नागपंचमी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर करून काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 14 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळा येथे येण्यास बंदी घातली आहे. मंदिर परिसरात धार्मिक विधी लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून होणार आहे. त्यासाठी 5 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसाठी 10 व्यक्तींना पास देण्यात आले आहेत. अंबामाता मंदिर नागरिकांच्या साठी बंद राहणार असून धार्मिक विधीसाठी ध्वनिक्षेपक व वाद्यास बंदी घालण्यात आली आहे. शिराळा येथील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करू नये. दूध दवाखाने औषध दुकाने वगळता सर्व सेवा 13 ऑगस्टला बंद राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार नाग साप पकडणे, हाताळणे, त्याचा खेळ करणे, अधिवास नष्ट करणे वनगुन्हा आहे. या दृष्टीने माननीय उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका याच्या निर्णयानुसार सुद्धा सदर प्रकारावर कायदेशीररित्या बंदी घातलेली आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात अवैध कृत्य घडू नये म्हणून वन विभागाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक, वनपाल यासोबतच पोलीस बंदोबस्त यांच्या जादाच्या कुमक मागविण्यात आलेले आहे. सोबतच ड्रोन कॅमेराद्वारे सुद्धा शिराळा शहरात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मी नागरिकांना विनंती करणार की कुणीही कायद्याचं उल्लंघन करू नये व पारंपरिक पद्धतीने प्रतिकात्मक पूजन करून नागपंचमी साजरी करावी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ज्योती सचिन खोदम. आजचा दिवस हा नागपंचमीचा दिवस आहे. ज्या दिवसाची म्हणजे शिराळच्या महिला आतुरतेनं वाट बघतात तो आजचा हा दिवस आहे. कालचा दिवस होता भावाच्या उपवासाचा दिवस. दिवसभर आम्ही उपवास ठेवून आजचा हा उपवास सोडण्याचा दिवस आहे. आणि शिराळच्या परंपरेनुसार आज आम्ही जिवंत नागाची पूजा करूनच हा आजचा उपवास सोडतो. तर न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून आम्ही प्रतिमेचं पूजन करून हा उपवास सोडण्याची आता पद्धत चालू केलेली आहे. पण मनात एक सारखी खंत वाटून राहते. नेहमी जसं एखाद्या रक्षाबंधनला भाऊ जर आला नाही तर बहीण कशी वाट बघत बसते आणि तो सांगतो म्हणून आला आणि जर नाही आला तर आम्हाला जास्तच वाईट वाटतं. तशी आज आमच्या शिराळच्या महिलांची अवस्था झालेली आहे. त्यांना असं वाटत राहते की नेहमीप्रमाणे जे परंपरेने आजपर्यंत आम्ही जिवंत नागाची पूजा केली तशीच आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी असं सर्व महिलांना आतुरतेनं वाटते. खरं पण आदेशापुढं आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही नेहमीप्रमाणे आता प्रतिमेची पूजा करतच आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा नरेंद्र सूर्यवंशी, नगरसेविका 32 शिरा. हो, 32 शिरा. आमच्या गावाचं नाव आहे 32 शिरा, जे जगामध्ये प्रसिद्ध आहे जिवंत नागाच्या पूजेसाठी. जिवंत नाग म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला अगदी हायचं होते, परंतु आमच्या शिराळकरांना जिवंत नागाला जोपासणे, धरणे, त्याचप्रमाणे त्याची पूजा करणे एवढी श्रद्धा आहे. आणि या नागपंचमीवर आत्ता मेहरवान कोर्टाच्या आदेशामुळे कुठेतरी एक पूर्ण विराम आल्यासारखं आम्हाला दिसून येतं आणि त्यांची खंत आमच्या शिराळकरांना आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधनं आपल्यावर आलेली आहेत, परंतु शिराळकरांसाठी मेहरवान कोर्टाच्या आदेशामध्ये अधीन राहून ही नागपंचमी करणं फार दुःखाचं आणि खेदाचं होत चाललेलं आहे. आम्हाला नागाला पूजा करणे, नागाची जोपासना करणे, त्याचप्रमाणे नागाला धरणे. हो, नागाला धरणे म्हणजे काय? तर नाग हा कुठल्या बिळात आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कशा पद्धतीनं बाहेर काढायचा आहे, हे जे काही स्किल आहे हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अत्यंत सुंदर असं आहे. ते शिकणं त्यासाठी अगदी परदेशातून लोक येत होते, परंतु आजच्या परिस्थितीला बघता प्रतिमा पूजन करणे ह्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. परंतु शिराळकर आजही कुठेतरी आशा लावून आहेत की आपल्याला जिवंत नागाची पूजा करता येईल. आणि म्हणून आजही बरेच हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये अनेक रीट दाखल होत आहेत की कुठेतरी कायदा बदलेल आणि आमच्या शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करता येईल. आजही कुठेतरी अपेक्षा आहे की निदान एक तरी नाग आमच्या संपूर्ण शिराळकरांना पूजायला मिळावं. कारण की हे जे काही स्किल आहे ह्या जसं आपण नाग बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्ती घाबरून जातो, परंतु शिराळकरांचं लहान, थोर, मोठा, छोटा
हा प्रत्येकजण उत्सुकतेनं श्रद्धेनं त्या नागाकडे बघतो. त्याच्यामुळे जर नागाला कुठे इजा झाली असेल, कुठे नागाला काही दुखापत झाली असेल, तर त्याची हेळसांड न करता किंवा त्याला मारहाण न करता त्याला सांभाळलं जातं, त्याची त्या सेवा शुश्रूषा केली जाते. नागाला धरून आणल्यानंतरसुद्धा अतिशय सुंदर रीतीनं सांभाळलं जातं. मातीचं गाडगं असतं त्याच्यामध्ये ठेवलं जातं, त्याला खाण्याची व्यवस्था केली जाते, त्याला पूर्णपणे सुरक्षित असं वातावरण मिळावं अशा पद्धतीनं त्याचा सांभाळ केला जातो. आणि म्हणून आजही या शिराळ्यामध्ये कुठेतरी एक मनामध्ये खंत आहे की आपण जिवंत नागाची पूजा करू शकत नाही. मेहरबान कोर्टांना, त्याचप्रमाणे राज्य सरकार, त्याचप्रमाणे केंद्र सरकार या सगळ्यांना माझी विनंती राहील शिराळकरांच्या सर्वांच्या वतीने की कुठेतरी आमच्यासाठी एक सहानुभूती म्हणून आणि आमच्या श्रद्धेला कुठेतरी मान मिळावा म्हणून या नागदेवतेची आम्हाला पूजा करायला मिळावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी आत्ता आम्ही सगळ्या आदेशांचं पालन करत असलो तरी कुठेतरी या कायद्यामध्ये बदल व्हावा आणि शिराळकरांना पुन्हा त्याच उत्साहानं, त्याच आनंदानं आणि त्या श्रद्धेनं या नागभूमीमध्ये या नागदेवतेची पूजा करायला मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सीमा महाजन. नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरात नागाच्या प्रतिमेची पालखीमध्ये ठेवून पूजा केली जाते आणि आजच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे कडक नियम पाळून फक्त 10 जणांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून पालखी सोहळा संपन्न होतो. माझं नाव चौ प्राजक्ता पांडुरंग महाजन. इसवी सन पूर्व 8व्या शतकामध्ये गोरक्षनाथ 32 शिराळामध्ये तोरणा मोरणा संगमावर वास्तव्य करत होते आणि ते शिराळा गावामध्ये रस भिक्षेसाठी फिरत असत. एके दिवशी ते महाजनांच्या घरी आले आणि आमच्या घराण्यातील आजी मातीवर भिंतीवर नागाची पूजा करत होत्या आणि ते भिक्षा मागण्यासाठी आले. तेव्हा भिक्षा वाढायला वेळ झाला तर नाथांनी विचारले भिक्षा वाढायला वेळ का झाला. तेव्हा आजीने सांगितले की मी भिंतीवर नागाच्या चित्राची पूजा करत आहे. तेव्हा नाथांनी आपल्या दिव्यशक्तीने जिवंत नाग तयार केला आणि आजीने महाजनांच्या घरात जिवंत नागाची पूजा केली आणि तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून आतापर्यंत शिराळा गावामध्ये जिवंत नागाची पूजा होते. पण काही वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार मातीच्या नागाची पूजा सुरू आहे व नागाची प्रतिमेची पूजा करतात. शिराळातील स्त्रिया नागाला भाऊ म्हणतात व घरोघरी मातीच्या नागाची पूजा केली जाते. अशा प्रकारे नागपंचमीचा उत्सव हा वर्षानुवर्षे सुरू आहे. नागपंचमीच्या सध्याच्या परिस्थितीमुळे शिराळातील नागरिक नाराज आहेत. शासनाने किमान 5 नागांच्या पूजेला परमिशन द्यावी आणि मंदिरामध्ये नागाची पूजा व्हावी अशी सर्व शिराळकरांची इच्छा आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून गावातील नागरिक प्रशासनाच्या आदेशानुसार मातीच्या नागाची आणि प्रतिमेची पूजा करत बंधनात नागपंचमी साजरी करत आहेत.